देवतारी त्याला कोण मारी असे म्हणतात त्याची प्रचिती नुकतीच आली. सोलापूरच्या रेल्वे विभागात एका निर्दयी माता पित्याने आपल्या 1 महिन्याच्या बाळाला रुळावर फेकून दिले होते. मात्र एका पोलिसांच्या रूपात देवाने या बाळाला वाचवण्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आरपीएफचे जवान विनीत कुमार कुर्डुवाडी ते दौंड या मार्गावर ड्युटी करत होते. दौंड रेल्वे स्थानकाजवळ अंधारातून बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेला जाऊन हॅलोजनच्या उजेडात आवाज शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बाळ आढळून आले. निर्दयी माता पित्यांनी त्या बाळाला एका कापडामध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून रेल्वे खांबाजवळ फेकून दिले होते. आरपीएफ जवान विनीत कुमार यांनी ताबडतोब त्या बाळाला कुशीत घेतले. काही मिनिटातच बाळाने रडणं बंद केले आणि विनीत कुमार यांच्या कुशीत ते शांत झोपी गेले. मात्र त्या आरपीएफ जवानाने वेळेचा थोडाही विचार न करता दौंड येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी त्या बाळाला पाठवले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बाळ सुखरूप असल्याची खात्री केली आहे. दौंड स्टेशनच्या पलीकडे नगर आउटरला आम्ही क्राईमच्या दृष्टिकोनातून ब्लॅक स्पॉट आहे, ते क्राईम वगैरे होत असतात, त्याच्यामुळे 4 स्टॉप तैनात केले होते तिथं. मग रात्री 8 च्या दरम्यान मला तिथल्या डिप्लॉईड स्टाफने फोन केला, म्हटलं साहेब की एक लहान बाळ इथं पडलेलं कुठल्या तरी रनिंग ट्रेनमधून फेकलं कुणीतरी अननोन पर्सननी, आणि ते बाळ इथं आहे, आम्ही रिकवर केलं आहे. मी त्याला फोन केला तर बाळाची काळजी घ्यायला सांगितलं आणि लगेच मी माझे 2 PSI लोंडे आणि उबाळे या दोघांना पोलीस कर्मचारी असतात, भारतीय पोलीस कर्मचारी यांना पाठवला. मग तुरंत ॲक्शनमध्ये येत वरिष्ठ अधिकाऱ्यालाही कळवलं आणि लगेच ॲम्ब्युलन्स कॉल केला. ॲम्ब्युलन्स कॉल करून डॉक्टरही आमचे रेल्वे डॉक्टरही आले होते. रेल्वे डॉक्टरनी फर्स्ट एड दिला त्या मुलाला, बाळाला जास्त मार लागला होता, डोक्याला थोडा मार लागला होता, आणि लगेच आम्ही सिव्हिल हॉस्पिटल दौंडमध्ये ट्रीटमेंटसाठी त्या बाळाला शिफ्ट केला तिकडे, आणि तिथं बाळाला ट्रीटमेंट वगैरे दिलं. बाळाला जास्त आउट ऑफ डेंजर आहे तो बाळ. बालकल्याण समिती पुण्याला फोन केलता, मग बालकल्याण समितीचे रिप्रेझेंटेटिव्ह आले आणि त्या बाळाला त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. तो बाळ सध्या सुरक्षित आहे, बालकल्याण समिती पुण्याकडे सुरक्षित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलांना देवाघरची फुलं समजली जातात, तर दौंड तालुक्यामधील रेल्वे स्थानकावरती एक काळजाला धक्का लागणारी घटना घडली आहे. धावत्या रेल्वेमधून एक 15 दिवसाच्या मुलाला टाकून दिल्याची ही घटना दौंड रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरती घडली आहे. तर या छोट्या लहान मुलाला आरपीएफच्या जवानांनी जीवदान दिले आहे, आरपीएफच्या जवानांनी वाचवलं आहे, ते मुलं आता सुखरूप आहे. ही घटना आपल्या भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारी घटना आहे. कॅमेरामॅन अमोल होलेसर, मी सुशांत जगताप, दौंड, पुणे.